निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळेस नेता असेल आणि महापौरापासून ज्याला तशी मान्यता मिळाली असेल तो विरोधी पक्ष नेता असेल अशी कायद्याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये मी सांगतो ना, आपण बसून घ्या, कृपया आपण बसून घ्या. सांगतो आपण लवकर हे संपवलं. ह्याच्यामध्ये जे आहे की मी माहिती विधी सल्लागाराकडून घेतली, त्याच्यामध्ये सेक्शन 19(1)(a)मध्ये लिडर ऑफ अपोजिशनची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की मेयर हॅज गॉट द डिस्क्रिशनरी पॉवर, आणि ती डिस्क्रिप्शनरी पॉवर वापरताना जे पार्टी इन अपोजिशन ज्याच्यामध्ये ग्रेटेस्ट स्ट्रेंथ आहे त्यांना ते देण्याचे आहे. जे देर इज नो प्रोहिबिशन फॉर एनी पॉलिटिकल पार्टी. ज्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीचा अर्थ असा आहे की म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधली पार्टी हा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. आणि याच्यामध्ये उल्हास भगतराव बागुल वर्सेस पुणे महापालिकेची एक केस आहे 2008 जे रिपोर्टेड जजमेंट आहे 2009(1)(MHLJ). तर माननीय महापौरांनी हे जे विधान सल्लागाराकडं हे आपलं जे दिलेलं आहे ते पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यावरचे जे काय त्या केस लॉ आहे आणि जजमेंट आहे त्याच्यावर डिस्क्रिप्शनरी पॉवर असल्यामुळं माननीय महापौर मॅडम त्याच्यावर निर्णय घेतील.